दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग आणि लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगरच्या महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं नगर ते मुंबईचं मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली आहे। जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोनही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार नाही। हा मोर्चा 17 ऑक्टोबरला मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार असून त्यामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा आरोग्य पाणीपुरवठा आणि फायर ब्रिगेड वगळून पालिकेचे सर्व कामकाज ठप्प असणार आहे। आज शहरामध्ये सकाळी साफसफाईचं काम न झाल्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील 2.5 लाख कर्मचारी वारसा हक्क नोकरीपासून वंचित असून लाड समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र द्यावं अशी मागणी महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांनी केली आहे। नगर ते मंत्रालय मुंबई असा लॉंग मार्च हा पायी लॉंग मार्च आज निघालेला आहे। गेल्या 2.5 तासांपासून सतत कामगार पायी चालत आहेत। आता आम्ही महात्माजींच्या वाड्या पार्कातल्या पुतळ्यावरती अभिवादन केलेलं आहे आणि इथून आम्ही हो दादा थांबा इथून हा मोर्चा आता याच्यावर निफ्टी नाक्याकडे आम्ही निघतोय। कर्मचारी सगळे पायी निघालेले आहेत। निफ्टी नाक्यावरून आम्ही सरळ नगर कल्याण रोडला लागणार आहोत। दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा मुंबईला जातो आहे मंत्रालयावर। त्या मागण्या अशा आहेत की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्यातल्या सर्व महापालिकांना लागू केल्या कामगारांना। अजूनही नगरच्या एकट्या महापालिकेला जाणीवपूर्वक टाळलेल्या आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी दिलेल्या आहेत। आणि दुसरा मुद्दा असा आहे की राज्यामधले जे सफाई कामगार आहेत यांना लाडपागे समितीच्या वारसा हक्काच्या नोकरीची तरतूद आहे। त्या वारसा हक्काच्या नोकरीची तरतूद ही गेल्या 50 वर्ष वाल्मिकी मेतरभंगी मातंग आणि महार समाजातली जी माणसं आहेत या सफाई कर्मचाऱ्यांना ती वारसा हक्काची नोकरी मिळत होती। अचानकपणाने 24 जानेवारी 2023ला या सरकारनं वादग्रस्त जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये मूळ लाड समितीच्या अहवालामध्ये नसलेल्या शिफारशी त्या जी आरमध्ये तरतुदी केलेल्या आहेत ज्या लाड समितीच्या मूळ अहवालात नाहीत। वास्तविक हा लाड समिती मोडून काढण्याचा एक प्रयत्न आहे। त्याचा परिणाम असा आहे की आता वाल्मिकी मेहतरभंगीसहित मातंग आणि महार समाजातल्या सर्व सफाई कामगारांचा राज्यभरातल्या 2.5 लाख झाडू कामगारांचा मेहतर कामगारांचा वारसा हक्काच्या नोकरीचा जो कायदा आहे तो कायदा स्थगित झालेला आहे। ती तरतूद स्थगित झालेली आहे आणि 2.5 लाख सफाई कर्मचारी हे आता अंधारात आहेत। त्यांचं भवितव्य अंधारात आहे। म्हणून हा लाँग मार्च मुंबईला निघाला आहे। आम्ही नगर कल्याण रोडनं आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। आझाद मैदानात हामध्ये 16 दिवसांचा प्रवास करून आम्ही आझाद मैदानात पोहोचू आणि आझाद मैदानात पोहोचल्यानंतर तिथे आम्ही धरणे आंदोलन धरणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागणी चितळ लागत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। तिथे ठिय्या देऊ एकतर मागण्या घेऊन येऊ मागण्या मंजूर करून घेऊन येऊ एकतर चाललोय आम्ही पायी चालत चाललोय जिवंत चाललोय हे खरं आहे पण आम्ही मागण्या एकतर जिवंतपणी मान्य करून घेऊन येऊ नाहीतर आमचे मेलेले शेव येतील इथं आणि त्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर असेल या सगळ्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर असेल याची नोंद त्यांनी घ्यावी। सांगायचा मुद्दा असा आहे का आमच्यातल्या जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या जीवितला काही झालं पायी चालत असताना तर त्याची जबाबदारी आम्ही ही राज्य सरकारच्या या तिन्ही पक्षांच्या राज्य सरकारवरती निश्चित करू आणि महापालिकेचे आयुक्त आहेत महापालिकेचे उपायुक्त अतिरिक्त आयुक्त सर्व आस्थापना प्रमुख असेल जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेला याच्यामध्ये तर आम्ही त्या कर्मचाऱ्याच्या जीव जाण्याला त्याच्या मृत्यूला कारणीभूत धरून महापालिकेच्या अधिकाऱ्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू। एवढं मात्र निश्चित आहे आम्ही पायी चालत राहणार आणि आम्ही निश्चित मुंबई। यावेळी माजी महापौर भगवान फुलसुंदर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते नगरसेवक बाळासाहेब बोराटे मनोज कोतकर सचिन शिंदे यांसह विविध पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। अहमदनगर महानगरपालिकेचे जे कर्मचाऱ्यांचं अहमदनगर ते मुंबई मंत्रालय येथील पायी लॉंग मार्च आज नगरमधून निघतोय। खरं तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही। पावसापाण्याचं इथं जर बघितलं महात्मा गांधी पुतळ्याजवळ हजारो महिला हजारो आमचे कामगार
आणि या नगर शहर हे महापालिकेचे अधिकारी चालवत नाही तर हे गोरगरीब लोक कर्मचारी चालवतात आणि यांच्या माध्यमातून स्वच्छता होती, बांधकामाचे काम होतात, सगळ्या विभागांचे काम होतात आणि अत्यंत दुर्दैवी आहे की आज हे इकडे चाललेत, हे यांच्या मागण्या रास्त आहेत, ह्या चुकीच्या नाही. सातवं वेतनाचा विषय असेल, वारा हक्काचा विषय असेल, आता नगरपालिका असतानी काही 24-25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी सांगितलं की हे त्यावेळेस हे वारसाने नोकऱ्या मिळत होत्या, त्याला काही वेळ वाया नव्हता घालायचा विषय येत होता. पण 3 दिवसापूर्वी जी आयुक्तांनी मीटिंग घेतली त्याच्यातून तोडगा का निघाला नाही? आयुक्त फक्त खुर्च्या गरम करायला आहेत का? हा विषय नगरविकास खात्याचा आहे, हा विषय राज्य सरकारचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे आणि महायुती सरकारचा आहे. एवढ्या पावसा पाण्याचं वाऱ्या वावदानाचं ही लोकं जर जाणार, आज यांची जबाबदारी कोण घेणार? पोरं बाळांना घरी सोडून महिला भगिनी पायी जाणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारला जाग येत नसेल तर आता ही जाग आणण्यासाठी ही लोकं निघालेली आहेत. ही एक क्रांती आहे आणि मुळात आता ही स्वच्छता सगळी ठप्प होणार, या नगर शहरामध्ये सगळे कामं पावसा पाण्याचे ठप्प होणार, बांधकामाचा विषय असू कुठल्याही विभागाचा विषय असू. तर याच्यामुळं याला आयुक्त सगळं महानगर प्रशासनाचे सर्व अधिकारी जबाबदार राहणार, एवढंच या ठिकाणी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून नगर ते मुंबई लॉंग मार्च केलं सुरू करलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की आम्ही वेळोवेळी 7व्या वेतन आयोगासाठी महासभेमध्ये विषय मांडलेला आहे आणि ज्यावेळेस 1 महिन्यापूर्वी त्यांना नोटीस प्रशासनाला दिली होती त्याची कुठलीही दखल न घेता त्यांनी त्या नोटीसची दखल नाही घेता, कारण काल परवा त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि मागच्या महासभेतच मी विषय मांडला होता की 7वा वेतन आयोग शिफारस ही केंद्राने लागू केलेली, यांनी कर्मचाऱ्यांनी मागणी नव्हती केलेली 6वं वेतन 7वं वेतन, पण ती देणं त्यांचं कंपल्शन आहे ना. तुम्ही जर लागू करता, शिफारशी लागू करता, त्यांना देऊ म्हणता आणि फक्त गाजर दाखवता आणि त्यांना द्यायची वेळ आली की तुम्ही हात काढून घेता. यासाठी जो आज त्यांचा लॉंग मार्च आहे त्याला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे. आमचं त्यांना एवढंच पहिले सांगणं होतं काही दिवसापूर्वी, आम्ही आयुक्तांशी बोललो होतो की बाबा कुठल्याही नगरकरांना वेटीस न धरता तुम्ही याच्यातून मार्ग काढा, हे खरं तर प्रशासनाचं काम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हा विषय नगरमध्येच मिटवला पाहिजे नव्हता, यांच्यावर मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे, कारण नगरविकास एवढं मुख्यमंत्री सगळ्यांना विषय माहिती आहे, त्यांनी 1 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आणि अशा पद्धतीमध्ये जर आज नगर शहरावर जे संकट ओढवलेले आहे अस्वच्छता होणं किंवा ज्या बाबतीत त्यांनी अजून पण आयुक्तांनी याच्याबाबतीत तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे, तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे, सचिवांशी बोललं पाहिजे की याच्यात मार्ग आज काढा आणि काही अडचण नाही आहे. याचे पैसे जे राखीव ठेवलेले आहेत 7वा वेतनाचे ते पैसे द्यायचे, भले हप्त्याने द्या, त्यांचं म्हणणं नाही की 1 स्ट्रोक द्या, हप्त्याने टप्प्याटप्प्याने द्या पैसे, सुरुवात तर करा ना. तर आनंद वायकर, बाबासाहेब मुद्गल, महादेव कोतकर, गुलाब गाडे, राहुल साबळे, विठ्ठल उमाप यांच्यासह महानगरपालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.